भाजपने आरोप केलेल्या उत्तराला मुख्यमंत्री भौनिक भाषेचा आधार घेतला, काय सांगतो? मला असं वाटतं की जेव्हा सत्य नाकारता येत नाही आणि त्याच्यावर कुठली उत्तरं नसतात, आम्ही इतके भ्रष्टाचाराचे प्रकरण पुराव्यानिशी मांडले. मुंबई महानगरपालिकेत कोविडच्या काळात कशी लूट झाली याची सगळी उदाहरणं दिली, त्यातल्या कुठल्याच गोष्टीचं उत्तर सत्तारूढ पक्षाकडे नव्हतं, मुख्यमंत्र्यांकडे नव्हतं, म्हणून त्यांनी भावनिक भाषण त्या ठिकाणी केलं. मला असं वाटतं की ही त्यांची जबाबदारी आहे की या भ्रष्टाचाराचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. तुम्ही जसं म्हणतायत की भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणं बाहेर आली, सरकार कारवाई करत नाही, आज किरीट सोमय्या स्वतः हातोडा घेऊन निघाले, तर त्यांच्यावर कारवाई करण्याची भाषा सरकार नाही. ते ठीक आहे, मला असं वाटतं की शेवटी किरीट सोमय्यांनी एक प्रतिकात्मक हातोडा त्या ठिकाणी दाखवलेला आहे. शेवटी कारवाई तर जी काही संस्था आहेत त्या संस्था त्या ठिकाणी करणार आहेत किंवा न्यायालय त्या ठिकाणी करतं आहे. मला असं वाटतं की एकूण आमची जी भूमिका आहे ती संघर्षाची भूमिका आहे. आम्ही कुठेही कुठल्याही कारवाईनी दबणार नाही आहोत. भ्रष्टाचाराच्या विरुद्ध जो आवाज आम्ही उठवतो आहे तो यापुढेही आम्ही उचलतच राहणार आहोत. कोणाला कोणालाही कोणाच्याही कुटुंबापर्यंत जायचं नाही आहे. कुटुंबापर्यंत जाण्याचा काही प्रश्नही उठत नाही, किंवा कुठली एजन्सी कोण कोणाचा नातेवाईक आहे हे बघून देखील कारवाई करत नाही. तथ्यांच्या आधारावर कारवाई होत असते. मला असं वाटतं की आता या संदर्भात मी अधिक काही सांगू शकणार नाही, त्या संदर्भात संस्था सांगू शकतात. त्यांनी थेट तुमच्या सोबत येण्याचं देखील म्हटलंय, मग या म्हणजे कारवाई केली नाही तरच येणार आहे का दुसरे काही मुद्दे? मला असं वाटतं की त्या संदर्भात ते ज्या पद्धतीनं ते बोलले आहेत ते फार काही गांभीर्याने घेण्यासारखं आहे असं मला वाटत नाही. आणि महत्त्वाचं मी पुन्हा एकदा त्यांनाही तुमच्या माध्यमातून सांगतो की आम्ही 2024 तयारीत आहोत. आम्ही कुठल्याही परिस्थितीत स्वतःच्या भरोश्यावर आपलं सरकार तयार करू. जोपर्यंत ठीक आहे बघूया ना आपण.